श्री अधिक मास महात्म्य अध्याय तीसरा कथा सार। पौलव नावाचा एक ऋषी होता। तप सामर्थ्याने त्याने सिद्धी प्राप्त केली होती, त्यामुळे देवगणास त्याचे भय निर्माण झाले। ऋषींची तपश्चर्या भंग करण्याची इंद्राने एक युक्ती योजली। या कामगिरीसाठी त्याने अमेरशा नावाच्या अप्सरास पाचारण केले। अप्सरांच्या हसण्याचा आवाज ऐकून ऋषींची तपश्चर्या भंग पावली। इंद्राने ही आज्ञा केल्याचे ऋषीस कळले। त्यांनी शाप देण्यास हातात उदक धारण केले, तेव्हा इंद्र भयभीत होऊन ब्रह्मदेवाजवळ आला। देवाधि देवा, आता आमचे रक्षण करा। तो पौलव्य ऋषींचे तपाने सामर्थ्य वाढले आहे। देवगणावर आता संकट येण्याची वेळ आली आहे। ऋषींचे तप सामर्थ्य ह्रास पावण्यासाठी मी देवांगणा ना प्रेरित केले आहे। इंद्राने देवतांना ही हकीकत सांगितली। इकडे पौलव्यास इंद्राचा राग आला, त्याला येण्यास बराच वेळ लागला। तपसामर्थ्याने इंद्र कुठेही हे ऋषींनी बघितले, तो त्यांच्या सिंहासनावर नव्हता। तेव्हा ऋषींनी त्याला आसनस्थ केले। नंतर ऋषीने हातात उदक धारण करून ब्रह्मदेवास हजर होण्याचे आवाहन केले। तेव्हा ब्रह्मदेवाने श्री विष्णूची मनोभावे प्रार्थना केली। देवादी देवा, या भयापासून आमचे रक्षण कर असे विनवले। तेव्हा पौलव्य ऋषींनी हातात उदक घेऊन पुन्हा विष्णूस हजर होण्याबाबत आवाहन केले। वैकुंठीचा देव घाबरा झाला। शेवटी त्यांनी शंकराकडे धाव घेतली। शंकर म्हणाले, तुम्ही सारेजण कसे काय आलात? त्यांची भयभीत वाणी ऐकून त्यांना आसनस्थ होण्याची शंकराने विनंती केली। पौलव्य ऋषीने तपसामर्थ्याने पुन्हा देवांचा मागोवा घेतला। तेव्हा शाप भयाने सारेजण पळून कैलासावर गेल्याचे त्यांना आढळले। शंकर त्यांच्या आसनाखाली असलेल्या भस्माचा बटवा शोधू लागले। तेव्हा श्रीकृष्णास मनसोक्त हसू आले। शंकर म्हणाले, मला देखील हे आसन सोडून दुसरीकडे जावसे वाटत आहे। ब्राह्मण गोमातेस काहीच करू शकत नाही, तेव्हा आपण तिला पाचारण करून तिच्या अंगात सारेजण प्रवेश करूया। सर्व देवतांनी गोमातेस पाचारण करून आमचे रक्षण करावे म्हणून तिची आराधना केली। गोमातेने ततास्तू म्हणत होकार दिला। तेव्हा शिंगाच्या मुळाशी ब्रह्मा विष्णू, शिंगाच्या टोकावर सर्व तीर्थे आहेत, डोक्याच्या मध्यभागी महादेव म्हणजे शंकर, माथ्यावर सर्व देवीगण, कानात बैल, डोळ्यात चंद्र सूर्य, तातात वायू, जिभेवर वरुण, हुंकारात म्हणजे मुखात सरस्वती, गळ्यात यम व यक्ष, दोन्ही ओठात संध्या, जिभेवर इंद्र, गंगा गोमूत्राच्या रूपात गोमती, यमुना आदी 33 कोटी देव वसलेले आहेत। पौलव्य ऋषींनी पुन्हा हातात उदक घेऊन सर्व देव कुठे पळून गेले हे शोधले। तेव्हा फक्त गोमाता त्यांच्या दृष्टीस आली। ते पाहून त्यांना आश्चर्याचाच धक्का बसला। मग ऋषींनी नम्रपणे गोमातेस पाचारण केले। त्यांना तिचा क्रोध आला। ऋषींनी गोमातेस तू विष्ठाभक्षक होशील असा शाप दिला, त्यामुळे गोमाता विष्ठाभक्षक बनली। अशा रीतीने पौलव्याची इच्छा पूर्ण झाली। पुढे कालांतराने तू वैकुंठास केले म्हणून मलमासास हिनोदान म्हणजे गोदान करतात। असे दान केल्याने मनुष्याला मोक्ष लाभ होतो। मलमासा धेनुसेवेचे प्रयोजने अशी व्यासव्यानी आहे। अधिक मास महात्म्य अध्याय कथासार। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री अधिक मास महात्म्य अध्याय तिसरा। नमन माझे श्री गणेशासी, विद्यादेवी सरस्वतीशी, आदरणीय गुरुजनासी, अनिक रामचंद्रासी, छाया घरी कृपेची, निरसी माझे अज्ञानासी, मन लागे अनुसंधनासी, द्यावी कृपा वरदान। रमलो या भवसागरी, काढी मजला सत्वरी, ओन भविष्या नेवारी, सुख मजसी लाविल का, तरणोपाय भक्ती साधन, तव चरणी आनंदले मन, आरंभिले कालक्रमण, आनिक काय तुझसी जावी, परिसावा कथा विस्तार, याचा न व्हावा अवेर, नूतन भाग्य ते हिसार, असे न व्हावे महाराजा,
नूतन से पद्य रचना तथा भागवतोची वाचना सम्मति हो पद्म पुराणा स्मरे श्लोक परिसावे मन लावन कथिले मागे गोदान असावी गो माता सुलक्षण अवलक्षणी न सावी गो अस सुंदर पौष्टिक दुग्धासी फलदायक वर्षासी फलदायक ऐसे गढ़ावे गोदान अशक्त हानि करो विष्ट व्रत नसावे वत्स वंद्य अनवरिष्ट वत्स नसावे दाना थे रोग व्याप्त नको शरीर दुग्ध न देती तिलवर ऐसिया धेनुता निर्धार योग्य नसे दाना दे एक शिंगी लातरे स्वदुग्ध प्राशन करे दोहाना ते पाना थोरे ऐसी गो माता नसावी ऐसी या गो माते जी दान ये दिया दाना नसे पुण्य अजागरी के से स्तन दुग्ध न शोने वत्सासी तूल रक्षणी धेनु जे दान करिता पुण्य महान अर्पुणिया वस्त्र अलंकार दान वत्सल ब्राह्मणासी ब्राह्मण कुटुंबाचा आधार दोहन पात्र अर्पी ज्वर कोश पावे विश्वंभर उद्धार करी दाना दे करिता दान सुलक्षण संतोष पावे जनार्दन दात्यासी मोक्ष सदन संदेह याति न से काई अपात्रे न करावे दान वही नरकाचे कारण सत्पात्री भगुनी ब्राह्मण दयासी गोदान करावे दुग्धति दे मुगलिक धेनु ऐसे सुलक्षणिक दान लाभता ऐसे ऐश पदवी दिले समृद्धि जन्म तयाता होई सबल उद्धरती ते सप्तकुल दाना तेन लाभे मेळ ऐसे असंगतीचा मलमासी लाभे ऐसी संधि नरवा नारी ते बंदी गोदान करे स्वच्छंदे महत पुण्य लाभ यादे नरवा असो नारी सम पुण्याचे अधिकारी गोदानाची ऐसे पारी जन्म होई सुबळ जाता हेनु होई नेत्र यज्ञाचे मुख दयाचे स्वतंत्र वाचे वर्षती अमृत क्षीराचे देवाधिकांसी वाटे हेवा चमत्कार हा भूलिका एकेंद्रादि देवसाचा एवा वाटे दया दुग्धाचा स्वर्गासी या चंचन त्याजी मनोनिया देवाचे सगळे प्रवेशिले गात्रांसी बळे ऐसे गोमातीचे रूप आगळे संगम हो सरिताचा झाला संमती ऐसी धेनुची लावे देवाधिकांसी प्रोति प्रलोवे शोभ मत्सर दयाता जागे या वाटा भूलोकीचा श्रोतिया झाली शंकर सर्वगात्री सुरवर्गा गोमातीच्या शरीरा माझी देवागणाची अशी स्पर्धा काया प्रवेश देवागणाचा मिळवया ठेवा पुण्याचा संशय निरसे कायमचा ऐकता दयाचा इतिहास ऋषी पौलव्य नामाचा कष्टवी शरीर साचा तपसामर्थ्य योग त्याचा वासवासी भव्य उपजिले कथन करी अमरेशेसी तपक्षय ऋषींचा करीसी भय उपजे अम्मासी दयाचे तपसामर्थे नृत्येची जुनी तयासी तपे दयाचा खंड भरीसी ऐसी युक्ती करी क्षयासी तुम्हासी आठावासी पौलव्य कोपिष्ट ऋषी एकताची शाप अम्मासी ऐसे न भीती सौंदर्यासी तुम्ही अप्सरा सुंदर अज्ञासी इंद्र देई स्वभाव गुणतया ढाई न याते धरे नवलाई तपाते क्षय करावा स्वभाव गुण हा इंद्राचा तपाते क्षय साधा पूर्वापार लक्षणाचा महामंत्रासे ऐसे लक्षण वासवासी श्रेष्ठत्व न सर्वेद्यासी क्षय इतरांचा करीसे अज्ञा देजली अप्सरा दे हे मुनी अज्ञापसरा अवतरल्या भूवरा निवास समीप ऋषीवरा नेत्र कटाक्ष दयांचा भारी पौलव्य ऋषी महाष्टी अप्सरांची बडे दृष्टी हास्य वदन करिता ती चमचमी काया दयांची घडे ध्यानाचे विसर्जन मुनी उघडी त्यांचे नयन बघुनी अप्सरा गौरवर्ण चौकशी करी दयांची न मागणे आमचे दुखिये की किमर्थ पेटलासी ढाई श्रवणी शब्द हो समयी शापासी उदक घेतले शाप उदक धरले करी वासवासी आव्हान करी इंद्रलोकी वही चमत्कारी परिसावे शोधी हो वासव होता सिंहासनावरी हळवळतया नावरी सभोवती अवलोकन करी
चिलबिलो ही मनाजी महाशक्ति शापाजे उदगाती इंद्राचे अंगी उठते काढे सैर वैर बळकसे नेटे येथे होते कमलासन इंद्र भयभीत होऊन ब्रह्मा प्रति देवी चरण हरी देवा माझे रक्षण मधवरी करुणागरी कमलासन वधे दयासी अपराध कैसा घडलासी निवेदन त्याचे करीसी सुजिल काही तरी उपाय ब्रह्मे तया कथिले औलव्य तप ओर गेले वैरंगनाशी प्रेरी गेले छळवया तयासी ऐसा घडला वृत्तांत पौलव्या धाला विलंब सिंहासनी नसे इंद्रा कळेना प्रकार कायतो पवनाचे कायन मागितले किमर्थ भेटला नशी मियाले म्हणून ऋषीवर क्रोधित झाले पाप द्यावयासी ते समय शाप होतो असी सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे कमळासनासे जे ते पिशाश्चवत पोळतसे हिरदेवी ब्रह्म्याचे बली दत्त झालीसे अवपती रक्षी अम्मासी करुणापती बालकान्मिसान सदाशिव करी आवान इंद्र येई आसन सदाशिवा चंचल देखुण लपविला भस्म बटवा इंद्र वदे तयासी धावून आलो यासी स्थिती तर तुमची ऐसी कौना काय सांगावे विलंब झाला वासव्याशी इंद्र नव्हता आसनासी हानी झाली तपश्चरेजी मलिनता तिजसी आली सदाशिव बोले दयासी भाव तुमचा कळलासी टाकून जावे ठावासी मधला वाटे ऐसे इंद होऊन मनाते माधव बदले त्याते अंतरी काय ठरवावे हे सुचे ना काही शिव वदे माधवासी विचार काही न सुचे त्यासी उभय असे परस्परासी अंतर साक्षी म्हणून या क्रोधित झाला ऋषीगण वासव ठरला समर्थ जाण स्वाप दोकाची शक्ती बघून ठरलासी पराभूत पातला तो मत जवळी शाप भय लाले त्यावेळी तव दर्शनाची आली पाळी रक्षा दे माझी विष्णू वदले शिवाशी शिकवण याची दिदलासी स्मरण दयाचे करीसी ब्राह्मणाचा छळन करी लय झाला तव संपत्तीचा सागर तळी अंत नदीचा शोध फळलतीचा कष्ट विले अम्मासी ब्राह्मणाचे ऐसे रूप मधमुखाचे ग्वाई देग कौलण्याचे चिंतन सुरेग झालसे निजमानसी उगेतासी एकडाई उदक धरिले लवलाई तपाचा क्रोध न पाई आवानी ये देवासी वरदया ब्राह्मण महिमा कथा भाग ये कामा गो माता तिने धामा अपवित्र असे सकला ते विचार करुनिया हरे निर्धार ब्राह्मणाचा बरी कवनाही उपाय करी धेनू वरी तो चालेना आचारुनिया धेनुसी प्रवेशो ते कायसी पुढे येणाऱ्या प्रसंगाशी राहू या सादर विचार पटला सर्वांशी देवे पाचरिले धेनुषी अरिष्ठे रक्षी अम्मासी ऐसे बोलले झाले देवा लागी ऐसे स्थिती असोनिया अधिकार महती मानवाची गायपण ते तिकाव धरे वादळाशी विष्णू सहित ब्रह्मदेव आवानी देवासव देवाची देव तदा होई घाबरा ऋषीची या भयाभट पोटी लपवयाले जगदेठे संग दोषाची महती भोली देवा लागी कैलास मार्गे पडती सगळे भय दाटले आगळे ऐसे भीती ते ताळे भोती सगळा माझी न हुष बनले सरळ नारदी होई लज्जे आड लपत छपत भिरत चहू पडे भीती बोटी तिनी धाम फिरता दी परे जाईना से भीती ऐसी देवाची महती गाठलांती देवेश्वर वासवे केले निर्विघ्न पलायने आम्ही मग्न भीती होईना भग्न ऐसे वरिष्ठ अम्मा वरी शब्द ना ये तया ओटी ऐसे तयाची भीती मोठी माधवासी सुचे चेष्टी असो ओटी फुलले देवनी आसने तिघांशी विश्राम तया दिदलासी मग चौकशी व्रताशी तयाने केली हो तव वदे सदाशिव कळला तुमचा भाव जावे टाकुने हा ठाव मज लागी ऐसे वाटे होनी दुखी मानसे कळेना काय वदावेसी विष्णू वदे अंतर्ध्यानासी धेनु मात्र आश्रय स्थान
पाचारी ले देवे धेनुते शंकरी रक्षी अम्मा दे प्रवेशता धाले शरीराते तथास्तु शब्द परिसता ये तिस कोटी ऐसी आवरी देव वसे धेनु विदरी पौलव्य ऋषि आह्वान करी कोणी दिशेना धेनु विना निर्गुणी पाहे धेनुसी ये तिस कोटी देवांसी जे शरीर लपलेसी ये पुण्य वाटे विस्मय ऐसी गो माता भगवान सकल देवाले शरण बोल व्याजे भयदान बलत से पाठो बाटी बलता दि सैर वैरा दयासी न मिले धारा ऐसा शोधी निवारा कौनासी दिसेना अड़ स्थान गो माते जी दयासी लाभते सासे घेवनिया नमते वाचे ये सी करी नमस्कार भगवनी अपुल्या पत्यासी माता बदली दयासी संकट समय कोणाशी लाभे न कसला थार या बाळांनो झारे या विश्वंबरा जिगम्या माता अवघे विदते माया अवघे जन या कायसी माते विनन जगता थार बालक मोरका बेचारा ममतेचा निवारा लाभे बालकासी विवेक स्मरुणी अंतरी धेनुसी नमन करी विवेक साह्य धार्यावरी अनार्थाचे मूल्य शून्य विवेक नस्ता सारे अलसाते मोह भारी मग कोणी काम न करी काम विना जैसे जाई दयाची न मिले पैका दिवस ऐसा जाई भूका सुखाचा वही पार का अन्न से उदरा देई मिळवया कन अन्नाचा मार्ग एक चिसाचा ध्यास घेई कामाचा सौख्य विराजे त्याला गुणा कार्याची ऐसी महती कौनाची न चिंता होती लाभे तयासी विश्रांती निशाची समय दिवस बदे काम करा आरामाता विसरा रोजी सुखाचा मंत्र खरा कामा माझी मिळे सगळे अनर्थ होई क्रोधा माझी विवेका तो विसरे जी क्रोधान मूल्य जगा माझी अंत होई सकलाचा ऐसा न भगावा अंत केवावी तयाची घंत ोचिमांत ऐसा दीन कार्या माजी काम असे दुजा देव क्या समन से थोर देव दया न राखावे भय कार्या माजी सोख्यासे राही धरुनिया विवेक शांत करी तोचि क्रोध प्रसन्न होई महादेव अनेक सर्व इतरही क्षय होई पापांचा सुलभ उपाय असे साचा मंत्र हाची सौख्याचा विवेकाची कास धरी देह राखावा पवित्र कार्या माझी सुखी गात ऐसा आहे मूल मंत्र कार्यासी होई कनिष्ठ करावी गो मातेची सेवा दया लावे सौख्याचा देव माते माझी घे विसावा सकल देव अवनीचे ऋषी कामना करी पुरी जिबोली गेले वैकुंठ हरी ऐसी कथा श्रुतिया बरी कथिले शास्त्राधारे शुभे असे मलमासासी दान करी धेनुसी स्त्री अथवा पुरुषासी लाभ असे दोहो समान दान करावे पवित्र बगुनी ब्राह्मण सत्पात्र राखी योग्य तेचे गात्र दया शुभ फल लाभ दसे देह होई पुण्यवंत पापाचे होई अंत उपाय ठरे महंत धेनुसे वेशी मोठे पुण्य ऐसे रीते श्रुतीसी तथा कथिले संतासी कुंजन हो मेळासी तरी असुनी असत्य वाजे भास तोची असत्याचा मंत्र जपावा सत्याचा जिकडे तिकडे दिसे साचा तेची खरे सत्यासे जे दिसे नयनासी असत्य न वदे त्यासी कोणी काही वदे त्यासी सत्य कदा काही मानू नये खरी असे व्यासवाणी दया न दोष देई कोणी स्वागत होई ठाणी ठाणी कालक्रमण मनोनिया कृपेची आसरा लाभो तव भवसागरा क्लेशा भ्रमासिया हरा असो छाया दयाची विशालाची भवसागरा तराया अवघड भार करी कृपा निवार सामर्थ्य लाभे दया दे लाभ तसे तव चरण भक्तिया रमे रमण जप तप गान ध्यान स्नान संध्यानंतरी ये स्मृति अंतरी मणि ठसे मूर्तवरी ऐसी कृपाल हरी मदवरी असावी नेम चित्ती धरिला
सिद्धिपावदयाला अंतरिक्षे प्रेमाला स्थिरता द्यावी भली मनासावे निर्मल शांत दिसे गंगा जल भक्तीचे लाभो फल भवसागर तरया ते मनीन धरी अंगार तुष्ट होई विश्वंबर वाहे तयाचा भर कृपा लाभ होई साचा ऐसा देई आसरा भक्ति प्रेम व्रत करा भवाची आक्षारा मत दया ते गुंतावे मनासावे गोजिरे दया माझी भक्ति संचारे भवतापासी आरे जीवन होई निर्मळ सास धरावी भक्तीची पुण्य लाभ ते दयासी निवार होई क्लेशासी ऐसा भावची भक्तीचा व्रत करावे भक्तीचे येणे पुण्य लाभे साचे सार्थक होई जीवनाचे भक्तीचा ऐसा नेम व्याधी होतसे दुर्धर भक्तीच्या ते तारी त्वर भक्तीचा ऐसा वर लाभ तसे भक्ताची नित्य करी स्नान सेवा लाभे भक्त जिया देव विश्वंभर आठवावा करून या आपुले काम काम करी हरण सुदेची हरण उदरासीन चिंतादान सुख लाभ तसे त्यासी रत असे जो कार्यासी काही न पडे उणे त्यासी लक्ष्मी डोळे चरणासी ऐसा भाव भक्तीचा बघुनी क्लेश इतरांचे हे लावे मनची साजे सहाय्य करीसे द्याते तया ते लाभया सुख क्लेश हरी इतरांची जीवन तया जी देसाची वैभव तोचे थोर मनाचे जगताचे फुल वी दालन नको भव्य अलंकार गळा मोतियाचा हार तयाचा होत से वार भक्ती धारे दे हसी दुखितांचे हरे मन यथेचे आहोन मन नसे चिंता कशाची भक्ती श्री गुंतिता मन न होई कसले भान अंतरी चालत से ध्यान हाव नसे दुजा गाई भक्ती प्यारी देवासी ध्यास दुधा नसे त्यासी हाव मनीचा भक्तीसी असो देई नित्यासी निंदा न करी इतराची स्मरा नित्य कर्तव्यासी अंतरिक्षिया भावासी कुलवी हितरित करी निंदा करणे सोपे येती क्लेश होती पापे तयाचे जीवन तापे क्लेशाचा फुल तसे मळा ऐसा भक्त आगळा पापाची या फुले कळा क्रोधही घन निळा ऐसा दंब भक्ताचा दुजे वदे आपुले मिळवा या ते भले शौर्य कर्म खुल्ले अभिलाष करी पर वस्तुता कैसी याते भक्ती भळे स्वार्थ मनीचा उभाळे भक्तीचा व्या ध्यासन कळे इतरांती करी घेवा कोई कार्य पावन इतरा ते न शिवे मन रत कार्यासी आदान नेम सिद्धी होई त्यासी नेम देवची धरावा इतरासी बोध व्हावा कार्य सिद्धी भळावा जीवन फुलतसे साजे कोणी वदो मुर्वे काही रत कार्यासी आराई जीवन होतसे प्रवाही कार्य सिद्धी होई त्यासी रिद्धी दिदसे फल नेम करितसे उज्ज्वल तन होली विमल अंतरिजी ठाव दे विशुद्ध मना नसे ज्वलन नेमाचे होई फलन ऐसी भक्ती भावन अंतरिचे दिदे भाव मनासिया होई बोध ध्यावान लागे शोध अंतरिचा हो अनुरोध फलदसे नेम त्याते भाव ऐसा भक्तीचा जिदसे शोध त्याचा मनासी आवेश द्याचा अंतरिचा दिदे त्यास भाव राहाची मनी यावा भक्ती मला भुलवया कृतीशी आवेग यावा ध्यास हो अंतरिचा ऐसी भक्ती भावन नेमाची आधी दे जाण येते हो उन्हयन जगत्ताचे लाभे जीवन अन्नदान भूदान गोदान जीवनाते होई पावन ऐसी भक्ती महान यश लाभे जीवनाते सर्व देवाची गायीची रक्षणा माझी वसती ऐसी गायीची महते गो माता से पवन करो सेवा गो मातेची पुण्य लाभ जसे त्याची तृणधान्य घालून येशी नित्य करावी प्रसन्न प्रसन्न तालावे गृहासी गोशनीचे संमार्जनासे पावित्र्यासे गोमूत्रासी करी व्याधीचे निर्मूलन
दुग्धासे गोमाते जे भूलोकी अमृत साचे देवादि के हसे हेवा वाटे ऐसा पावन गोमाते ता इंद्रादि सुरवर वाटे हेवा अपार वर्षे भूलोकी क्षीर दुर्दवसे दया दे सकल तीर्थाचे स्थान वास करी देवगण ऐसी गोमाता पावन असे मनुष्य जीवना लागी भक्ति करा हो पावन मलमासा ताजे क्षण ब्राह्मणा दे दीजे दान सुखला दे जीवना दे इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणी के सम्मत मनोहर सुत विरचित तृतीयोध्याय समाप्त श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु।